हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये असणारे सराव. या सरावामध्ये बरेचसा घटक आहे, तो थोडासा समजून घ्या. परीक्षेच्या चर्चेत असणारे मुद्दे पण आहेत, त्याच्यावर थोडंसं अनालिसिस टाईपमध्ये आपण ते कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे अन अकॅडमी हे भारतातलं सर्वात मोठं लर्निंग ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवरनं फक्त अन अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी लेक्चर्स तुम्ही बघू शकता. आजचा आपल्या लेक्चरचा टॉपिकच आहे की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये असणारे सराव. आता हे सराव कसे लक्षात ठेवायचे किंवा याच्यामध्ये कोणता फोकस करायचा आहे, तर पहिला घटक लक्षात घ्या की अलीकडच्या काळामध्ये एक सराव सध्या खूप चर्चेत होता, त्या सरावाचं नाव आहे तो म्हणजे मलबार लष्कर सराव. मलबार नावानं असणारा हा सराव आहे. का चर्चेत आला होता, कारण 2020 जी एडिशन होती मलबारची, या एडिशनमध्ये आयोजक म्हणजे याला आणखी एका देशाला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि तो देश होता ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया म्हणजे मलबार नावाचा लष्कर सराव कोणत्या तीन देशादरम्यान होता, भारत, जपान आणि अमेरिका. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाला ॲड केल्यामुळं किंवा त्यांना आमंत्रित केल्यामुळं हा सराव ना अलीकडच्या काळामध्ये खूप चर्चेत झाला होता. दुसरा घटक लक्षात घ्या, मलबार नावाचा जो लष्करी सराव आहे, तर तो ओरिजिनली पहिल्यांदा ओरिजिनली असताना कोणत्या दोन देशादरम्यान होता, तर ओरिजिनली सुरुवात केली होती भारत आणि अमेरिकेनं 1992. लक्षात घ्या, 1992 भारत आणि अमेरिकेनं या सरावाला सुरुवात केली. परत काय झालं, 2015 या सरावामध्ये ॲड करण्यात आलं जपानला. 2015 याच्यामध्ये ॲड करण्यात आलं जपानला. म्हणजे 23 हा सराव भारत आणि फक्त अमेरिका या दोन देशादरम्यान होता आणि त्यामध्ये जपानला ॲड केलं 2015. ठीक आहे, आता ही 23 आवृत्ती त्याची 2019 कालावधीमध्ये पार पडली, ती जपानमध्ये झाली होती. म्हणजे तुम्हाला मलबार सराव म्हटलं तर भारत, जपान, अमेरिका आणि त्याच्यामध्ये 2020 आमंत्रित केलं होतं ऑस्ट्रेलिया, त्याच्यामुळे हा सराव चर्चेत होता. याच्यावर तुम्ही फोकस करा, परीक्षेसाठी हा घटक जास्त महत्त्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा सराव येतो तो म्हणजे टायगर ट्राईम नावाचा. हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, कारण हा सरावसुद्धा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेला संयुक्त सराव आहे आणि याची पहिली आवृत्ती 2019 पार पडलेली होती. पहिली आवृत्ती कुठं पार पडली, तर विशाखापट्टणम आणि काकीनाडा आंध्र प्रदेशमधली जी ठिकाणं आहेत ना, या ठिकाणी पार पडली. त्यामुळे हा घटकावर तुम्ही फोकस करा, येणाऱ्या परीक्षेमध्ये हा विचारण्यासारखा सराव आहे. टायगर ट्राईम म्हटलं, भारत आणि अमेरिकेतला सराव, पहिली आवृत्ती पार पडली 2019 विशाखापट्टणम आणि काकीनाडा या ठिकाणी. त्यामुळे हा एक महत्त्वाचा ठराव. त्याच्यानंतर भारत अमेरिकेमध्ये असणारी इतर सरावापैकी जर म्हटलं तर वज्र प्रहार नावाचा सराव आहे, की जो संयुक्त लष्करी सराव म्हणून ओळखला जातो. हा 13 ते 28 ऑक्टोबरमध्ये पार पडला होता. अमेरिकेमधलं सिएटल नावाचं शहर आहे. कुठं पार पडला होता, अमेरिकेमधल्या सिएटल या शहरामध्ये. आणि चौथा सराव येतो तो म्हणजे युद्ध अभ्यास नावाचा, की हा संयुक्त लष्करी सराव आहे भारत अमेरिकेमधला, वॉशिंग्टन या ठिकाणी तो पार पडला होता. याची 15 आवृत्ती होती. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक लक्षात येतोय का, भारत यांच्यातले सर्वापैकी मलबार आणि टायगर ट्रॅम्प हे परीक्षेला जास्त करून विचारण्यासारखे आहेत, पण याच्या व्यतिरिक्त वज्र प्रहार, युद्ध अभ्यास ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर भारत आणि अमेरिका याच्यामधले 4 सराव, मलबार युद्ध सराव, सध्या लष्कर सराव चर्चेत होता कारण 1992 सुरुवात आहे भारत अमेरिका, 2015 जपान ॲड झाला आणि 2020 ऑस्ट्रेलियाला आमंत्रित केल्यामुळे हा घटक चर्चेत आलेला होता. त्याच्यानंतर जपानमध्ये पार पडला 2019 कालावधीमध्ये. टायगर ट्राईम म्हटलं, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये असणारा सराव, 2019 त्याची पहिली आवृत्ती होती आणि विशाखापट्टणम आणि काकीनाडा आंध्र प्रदेशमधले ठिकाण आहेत, या ठिकाणी पार पडल्यामुळं तो आणखी चर्चेत आलेला होता. वज्र प्रहार भारत आणि अमेरिकेमध्ये असणारा संयुक्त लष्करी सराव म्हणून ओळखला जातो, सिएटल या शहरामध्ये पार पडला होता आणि युद्ध अभ्यास. तर हे घटक नक्की लक्षात ठेवा, असे छोटे छोटे पॉईंट हा आपण कव्हर करणार आहे. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. ओके, थँक्यू.